नमस्कार, एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. बऱ्याचदा आपल्याला नको असलेल्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. कधी कर्ज झालेलं असतं, लक्ष्मी अस्थिर असते, घरामध्ये वादविवाद कलह दिसून येतात, घर जमीन याविषयी वादविवाद असू शकतात, वास्तुदोष असू शकतो किंवा विवाहामध्ये अडथळे येत असतात. आपण हतबल झालेलो असतो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्यापलीकडे, परमेश्वराची आराधना करण्यापलीकडे आपल्याकडे मार्ग नसतो. अशा वेळेस या समस्या सोडवण्यासाठी देवी भागवत महापुराणामध्ये मंगलचंडी देवीची उपासना सांगितलेली आहे. तर या उपासनेविषयी या व्हिडिओमध्ये मी आज बोलणार आहे. त्याआधी आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटला असेल, आपला फायदा झाला असेल, तर चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर मंगलचंडी माता जे आहेत त्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांच्या संयोगातून निर्माण झालेल्या आहेत. आणि यांचं व्रत जे आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये मंगळदोष आहे, त्यांच्यासाठीही मंगलचंडी देवीची उपासना सांगितली जाते. त्या दिवशी दिवसभर मंगळवारी उपवास करायचा असतो. मसूर डाळ, गुळ, लाल वस्त्र आणि लाल फळं गरिबांना दान द्यायची असतात. 5 मंगळवार आपली कार्यसिद्धी होईपर्यंत हे व्रत करायचं असतं. या व्रतामध्ये आपल्याला पठणासाठी एक स्तोत्र दिलेलं आहे, ज्याला मंगलचंडिका स्तोत्र असं म्हटलं जातं. आणि हे स्तोत्र जे आहे ते श्रीमद देवी भागवत पुराणामध्ये नवमस्कंधच्या 47 अध्यायामध्ये दिलेलं आहे. ज्या लोकांना मंगळाचा त्रास होत असेल त्यांनी ही उपासना करणं गरजेचं आहे. ते स्तोत्र आपण आता बघणार आहोत.